नमस्कार मंडळी मी राजकुमार भारत मळगे तांडोर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र देश भारत तर हा व्हिडिओ खास करून नाथखोळा परिवारमधील सर्व सदस्यांसाठी आणि परिवार परिवारांतर्गत चालणाऱ्या खिल्लार शेतकऱ्यांची शान हा आपला यूट्यूब चॅनल आहे तर यूट्यूब चॅनलच्या सर्व सदस्यांसाठी हा व्हिडिओ आहे तर या चॅनलमध्ये आपल्या माझ्या अवतीभोवती भरपूर मंडळी आहेत आणि तर बाहेरच्या राज्यातली पण मंडळी आहेत देशातली मंडळी आहेत आणि तालुक्यातली मंडळी आहेत प्रत्येक गावातली मंडळी आहेत तर माझं नशीब आहे माझं भाग्य समजतो की मी चंद्रभागा काठी आहे चंद्रभागाच्या नदी आ, किनारी आहे तसंच माझ्यासोबत जे काही मंडळी आहेत या चंद्रभागेच्या तिरी तर त्यांचंही खूप मोठं नशिब आहे तर आपलं का नशीब आहे तर आपण या शेतकरी वर्गात जन्माला आलो आलेलो आहोत आणि या नदीच्या काठी आपलं वसाहत आहे आपलं मारान किंवा डोंगर रान म्हणा किंवा आपल्याला पाऊस पाणी कमी या गोष्टीमध्ये किंवा या भागामध्ये आपण नाही आपण या नदीकाठी किंवा या नदी, नदी पाण्याच्या भागात आहोत त्यामुळे आपल्याला काळ्यायची आणि पाण्याची साथ आहे तर सर्व या शेतकऱ्यांना किंवा या वर्ग माझ्या मित्रांना नादकुळा परिवारामधील एक विनंती आहे की केलार शेतकऱ्यांची शान हा चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कारण का माझी या भागात प्रत्येकाच्या घरी कधी एकदा फेरी होईल किंवा मी प्रत्येकाच्या घरी कधी जाईल सांगता येत नाही कारण तुमच्यासारखाच मी एक शेतकरी आहे मलाही तुमच्यासारखी घरात कामं आहेत घरची कामं करत करत मी चॅनलचं काम करतो आहे किंवा मा इतर काही समाजात काही कामं असतात ती कामं करत या चॅनलला वेळ देतो आहे तर माझ्या कामाची ओळख सांगण्यासाठी ओ जर तर हा व्हिडिओ मी करतो आहे तर कामाची ओळख म्हणजे नाथखोळा परिवार हा ओळखीसाठी तयार केलेला परिवार आहे तर या ओळखीच्या अंतर्गत बरीच कामं घडून येतात माणसांची एकमेकांची ओळख होते एकमेकांची दोस्ती होते एकमेकांनी या ओळखीच्या जीवावरती ग्रुप तयार केलेले आहेत एकमेकांनी या ओळखीच्या जीवावरती चॅनल चालू केलेले आहेत एकमेकांनी या ओळखीच्या जीवावर एकमेकांच्या व्हिडिओ बघून एक प्रकारची प्रेरणा येते तर आज या नाथखोळा परिवारान एवढं मोठं जाळं बनवलेलं आहे तर त्या कनेक्टिव्हिटीची किंवा त्या ओळखीच्या जाळ्याची कधीच कुठंच कोणालाच बरोबरी करता येणार नाही मी छत्ती ठोकून स्वतः आत्मविश्वासाने सांगतोय की नादखोळा परिवार हा एक छोटीशी ओळख करून देणारा परिवार आहे तर ती ओळख महत्त्वाची म्हणजे खेलारपासून ओळख होते आणि ती ओळख आपल्याला जपायची आहे टेकवायची आहे या ओळखेमध्ये वादावाद करायचे नाही भांडणं करायची नाहीत कोणाचं वाईट चित्ताचं नाही एखाद्या शेतकऱ्याची गोष्ट समजा किंवा एखाद्या खेलारप्रेमींची एखादी घरची गोष्ट समजा जर तुम्हाला चांगली वाटली तर तिथं कौतुक करा जर ती गोष्ट वाईट वाटली तर तिथं बोलू नका बोलून दाखवू नका तुम्ही वैयक्तिक काय करा त्या व्यक्तीला समजवा किंवा त्या व्यक्तीला सांगा की बाबा असं बदल घडवावं लागतो नावं ठेवू नका किंवा ती वाईट आहे म्हणून सांगू नका चांगली असेल तोंडावर कौतुक करा वाईट असेल शांत राहून प्रतिसाद द्या या गोष्टीचं जिवंत उदाहरण सांगाय झालं तर माझ्याच घरचं मी उदाहरण देतो आहे की मला या कामासाठी घरच्यांचा शांत राहून खूप मोठा सपोर्ट आहे मात्र बोलून वास्तव वास्तवत त्यांनी जर सपोर्ट केला मला किंवा आधार दिला तर माझी ओळख किंवा घरचे या समाजात जेवढे मोठे होतील तेवढे मोठे या जवळच्या भागात तरी कोण नसेल मी मोठं बोलत नाही किंवा एक स्वार्थी म्हणून बोलत नाही की सपोर्ट सिस्टीम ही डोळ्याला न दिसणारी सिस्टीम आहे तर डोळ्याला न दिसणारी सिस्टीम आहे पण त्या सिस्टीममध्ये भयानक ताकद आहे अशी ताकद आहे त्या सिस्टीममध्ये सपोर्ट सिस्टीममध्ये तर समोर कार्य करणाऱ्याला किंवा समोर जाणाऱ्याला एवढी भयानक ताकद येणार आहे त्या ताकदीचा मोजमापसुद्धा कर करता येणार नाही समजा एखादा विद्यार्थी किंवा एखादा मुलगा जर पुढं होऊन काम करत असेल जर का काय का, का करत असेल कोणतं काम करतोय किंवा आपल्या शेजारचं काम आहे शेजारच्या एखाद्या गोष्टीत त्याचं लक्ष असेल अभ्यास करत असेल तर तो का अभ्यास करतोय त्याच्यात का लक्ष देतो आहे तर हे त्याने प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे ज्याच्या त्याच्या कुटुंबातून किंवा ज्याच्या त्याच्या परिवारातून त्यानंतर ती एक सपोर्ट सिस्टीम तयार होते तर ती सिस्टीम तयार केल्यानंतर त्या शिष्टीमला कोणीही डासळू शकत नाही जर स्वतःची वैयक्तिक आपल्या घरातली परिवारातील किंवा मित्रमंडळातील जर सिस्टीम कोलमडण्यासारखी जर वाटत असेल आणि समाजाला जर ती वाटली ही कोलमडण्यासारखी तर ते तो कोणीही कोलमडू शकतं आज समाज जेवढा स्वार्थी पण आहे निस्वार्थी पण आहे समाज आज भलं पण कराय बसलेला आहे आणि समाज आज वाटोळं पण कराय बसलेला आहे मात्र फक्त वेळेवर आपल्याला ओळखता आलं पाहिजे आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचा कोण कधी कसा वापर करून घेता येईल सांगता येत नाही मात्र आपल्याला ओळखू आलं पाहिजे की बाबा ही व्यक्ती माझा त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करून घेते आणि माझ्या आयुष्यात ती व्यक्ती वाटूळ करत आहे किंवा ती व्यक्ती आपल्याला नुकसान पोच करत आहे तर हे आपल्याला वेळेवर लक्षात आलं पाहिजे आपल्या आईबापांनी जन्म दिलेला आहे या पृथ्वी तलावावरती आईबापांनी जसा जन्म दिला तसं ते आईबाप आपल्याला चांगलंच घडवणार आहेत मग आपण आई बापाचं ऐकायचं का समाजातल्या काही व्यक्तींचं ऐकायचं हे आपण आधी ठरवायचं कारण का की वेळ परत नाही हा जन्म परत नाही किंवा आपल्या घरातली माणसं परत मिळणार नाहीत आय परत मिळणार नाही बाप परत मिळणार नाही भाऊ परत मिळणार नाही बहीण परत मिळणार नाही भाऊजाई परत मिळणार नाही मावशी परत मिळणार नाही काका परत मिळणार नाही काकू परत मिळणार नाही कोणीही आपलं रक्तातलं नातं परत मिळत नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या रक्ताची किंमत ठेवा आणि जे परकर रक्त आहे ना ते परकच रक्त राहतं आणि ते परकर रक्त फक्त आणि फक्त स्वार्थासाठी जगत असतं आणि ते रक्त एक ना एक दिवस घर संपवल्याशिवाय राहत नाही हे माझं ठासून सांगणं या नातकोळा परिवारातल्या सदस्यांना सांगतोय त्यामुळं खिलार संगोपन करताना सुद्धा आपण कोणाची संगत करायची कोणाची गोष्ट ऐकायची का ऐकायची कधी ऐकायची तर हे सुद्धा आपल्या प्रत्येकाला समजलं पाहिजे त्यासाठी हा परिवार मी सुरुवातीपासून सांगतो की सर्वसामान्य जनतेतून आणि गोरगरिबासाठी काम करत आहे त्यामुळं मी स्वतःच्या खर्चाचा कधीच विचार केला नाही आणि माझ्या स्वतःच्या इन्कमचा किंवा माझ्या कष्टाच्या फळाचासुद्धा मी इन्कम कधी विचार केलेला नाही हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्येक व्हिडिओमधून चेक करताय प्रत्येक फोटोमधून चेक करताय माझ्या प्रत्येक स्टेटसमधून चेक करताय माझ्या प्रत्येक वाक्यातून चेक करताय आणि त्याचा प्रतिसादसुद्धा मला तुम्ही देताय आणि तोच प्रतिसाद मी तुम्हाला या विविध वी माध्यमातून मी प्रतिसाद तुमच्यापर्यंत तुमचाच प्रतिसाद तुमच्यापर्यंत पोच करतो आहे म्हणजे इथं नादकुळा परिवारामध्ये कोणतीही गोष्ट लपवली जात नाही आणि कोणत्याही गोष्टीचा दुजाभाव केला जाणार नाही किंवा दुरावा केला जाणार नाही हां घडल्या गोष्टी माझ्याकडून चुका झाल्या त्या मला जाणवल्या मी कुठं बोललो कुठं कधीतरी ते सुद्धा मला जाणवलं किंवा मी चुकलो तेसुद्धा मला जाणवलं किंवा माझ्याकडून काहीतरी समाजात नुकसान होण्यासारखं काहीतरी घडलं तर ते मला रात्री किंवा उद्या सकाळी या तीन दिवसात मला स्वतःला जाणवतं ही माझ्याकडून चूक झाली अशी ह्या शेतकऱ्यासाठी तर मला ज्या गोष्टी अनुभवल्या माझ्या आयुष्यात माझ्या संसारात तर त्या गोष्टी पण तुम्हाला मी सांगतोय जर आपल्याला मोठं व्हायचं असेल किंवा आपल्या घरातला माणूस मोठा व्हायचा असेल तर त्या माणसाला आपण स्वतः आधार द्यायचा आणि त्याचा थोडाफार अभ्यास करायचा जा, आहे जास्त अभ्यास करायचा नाही अभ्यास करण्यासाठी जर स्वतःला अभ्यास जमत नसेल तर तुम्ही शेजाऱ्याला विचारा किंवा एखाद्या समाजातला हुशार व्यक्तीला विचारा आमचा घरातला सदस्य काय करतो आहे समजा एखाद्या घरातला सदस्य समाजासाठी धडपडत असेल तो खरंच समाजासाठी धडपडतोय कसा दडपडतोय का दडपडतोय हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर समाजात ज्या माणसावर विश्वास वाटतो तुमचा त्या माणसाला विचारा की हा घरातला माणूस किंवा हा घरातला सदस्य खऱ्या अर्थाने काम करतोय का याचं फळ भविष्यात आहे का हा मोठा होईल का या गोष्टीची तुम्ही खात्री करून घ्या आणि तुम्ही स्वतःची वैयक्तिक एक सिस्टीम बनवा आणि त्या शिस्टीमनुसार आपली शेतकऱ्याची ताकद वाढवा ही कळकळीची माझी सर्व शेतकरी वर्गाला विनंती आहे आणि या आपल्या नाथकुळा परिवारामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगायचे शिक्षक वर्ग जास्त सामील होत आहे का आपण शेतकऱ्याच्या पोटाला जन्म घेतला आहे त्यामुळं आपण किती जरी मोठा शिक्षक झालो आपण किती जरी पैसे कमवले आपण किती जरी श्रीमंत झालो तर आपण ह्या काळ्या आईलां जन्म देणाऱ्या आईलान बापाला आणि आपल्या माणसाला आपण कधीच विसरायचं नाही मात्र एक दुर्मिळ शिक्षकांची उदाहरणं आहेत आपल्या समाजामध्ये किंवा मी समाजात फिरताना बघतोय तर त्या शिक्षक वर्गांना ना आई माहीत नाही ना बाप माहीत नाही ना जमीन माहीत नाही ना शेती माहीत नाही येऊन जाऊन महिन्याचा पगार माहीत आहे ना आपलं आयुष्य लाईफ मस्तपैकी जगणे तर आईवडिलांची प्रॉपर्टीसुद्धा त्यांना जाणवत नाही की बाबा आईवडिलांची आपल्याला प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचा वापर करून आपण समाजात एक मोठी ताकद तयार करूया या काळ्याचा वापर करूया हीसुद्धा गोष्ट त्यांना कोणाला आजच्या काळात कोणाच्याच लक्षात येत नाही तर कृपया करून मी शिक्षक वर्गाचं उदाहरण घेतो त्याच प्रमाणात इतर क्लास वन अधिकारी आहेत पोलिस डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत नौदलातले आहेत आणि भारतीय सेनादलातले पण आपल्याला <coughs> नातकुळा परिवाराला मेंबर लाभलेले आहेत ला तर या नातकुळा परिवारात आल्यानंतर प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तीची ओळख होणार आहे मात्र आपण इमानदारीन काम करायचं विश्वास ठेवायचा या काळ्यावरती आणि या किल्ल्यावरती परत एकदा मी सांगतोय सर्वांना <coughs> हे सगळं करण्याअगोदर हे सगळं ऐकण्या अगोदर आपला चॅनल यांनी सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा या गोष्टी घडवा आणि त्यानंतर शिस्टीम काय असते सिस्टीममध्ये काम केल्यानंतर काय होतं परत जर मोठं शेतकरी वर्गातून मोठं व्हायचं असेल तर कशा पद्धतीने मोठं झालं पाहिजे तर याचं मार्गदर्शन पाहिजे असेल तुम्हाला याची माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलमधून प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला बघायला मिळेल नसेल तर तुम्ही कधीही ब्याऐंशी पंच्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर या नंबरवरती संदेश करू शकता तुम्ही मॅसेज करू शकता आ, परत इतर माध्यमातून तुम्ही या मला संपर्क करू शकता त्यानंतर तुम्हाला माहिती माझ्याकडून पोच केली जाईल किंवा काय माहिती मी रेकॉर्ड केलेली आहे काय माहिती लिखित स्वरूपात आहे काय माहिती फोटोच्या स्वरूपात आहे तर या ही माहितीचा आदा अधिकार तुम्हाला बघण्याचा आहे तर त्या अधिकारानं तुम्ही त्या पद्धतीनं चाला आणि त्यानंतर तुम्हाला तो जो सिस्टीमचा हे नेटवर्क आहे तर सिस्टीमचं नेटवर्क तुम्हाला समजणार आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या सिस्टीमच्या पद्धतीनं जर चालात तर तुम्ही कमी दिवसात माणसात येऊ शकताय श्रीमंत होऊ शकताय आणि तुम्हाला या आयुष्याची चवसुद्धा कळणार आहे ह्या मानवजातीची किंवा ह्या माणसाच्या जन्मास आलो हो आहे हे आपलं किती मोठं भाग्य आहे तर परत एकदा मी माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या प्रेरणास्थान दोंडाप्पा गणपती मळगे माझे आजोबा भारत दोंडाप्पा मळगे माझे वडील यांना माझा खरंच प्रणाम तर त्यां त्यांच्याकडून जे काय मला भेटलं आहे ते कधीच विसरणार नाही त्यांचं एक वाक्य होतं माझ्या आजोबांचं दोंडाप्पा गणपती मळगे आजोबांचं वाक्य होतं की काय थोर आहे या जगात तर दम थोर आहे प्रत्येक गोष्टीला दम लागतो तर ज्याच्याजवळ दम आहे तो माणूस थोर आहे ज्याच्याजवळ दम नाही तो माणूस थोर नाही आणि जर या गोष्टी आपल्याला स्वतःला अनुभवायच्या असतील तर आपण आपल्या वैयक्तिक लाईफमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे जर दुसऱ्याच्या आयुष्याचा अभ्यास केला तर प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपण विसरून जाणार आहे आपल्या हातातली पण कामं विसरून जाणार आहे आपलं दुसरीकडे लक्ष लागल्यानंतर आपण काय करतो आहे किंवा आपल्याला काय करायचं का ह्या गोष्टी पाक विसरून जाणार आहोत तर कृपया करून ज्याने कोणी अजून आपला चॅनल बघितला नसेल तर हा चॅनल बघत चला आणि खिल्लारच्या काही गोष्टी माहीत नसतील तर खिल्लरच्या गोष्टी जाणून घ्या आणि नाथखोळा परिवार हा नशीबाई आपल्या नदीकाठी आहे आपल्या मंगळ तालुक्यात आहे मंगळ तालुक्यातल्या तांडोर गावी आहे तर या आपल्या चॅनलचा किंवा आपल्या परिवाराचा जेवढा फायदा घेता येईल तेवढा घेत चला कारण अजून सध्या मी फ्री ऑफ कॉस्ट किंवा मोफत वेळ घेतो आहे वेळ भविष्यात काही दिवसानंतर मागून मिळणार नाही कोणाकडून ती नातखोळ परिवार आपला वेळ हा शेतकऱ्यासाठी शेतीसाठी काळ्यासाठी आणि गोरगरिबांसाठी झटतो आहे तर साधंसुद्धा उदाहरण जर सांगायचं झालं तर काही दिवसापूर्वी मी पावसाळ्यातच म्हणजे या पावसाच्या दिवसातच काही शेतकऱ्यांच्या घरी पोचलो होतो तर काही शेतकऱ्यांची ओरड होती की मी येत नाही राजकोळा परिवार पोचत नाही किंवा राजमळगे येत नाहीत काय येत नाहीत तर पर परत एकदा हो मी डबल सांगतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं रिपिटेशन आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं डबल सांगणं आहे की तुमच्यासारखाच मी शेतकरी आहे मलासुद्धा काहीतरी काम असतात छोटी मोठी त्या कामातूनच वेळ काढतो आणि त्या कामातून मिळालेल्या वेळेत मी तुमच्यापर्यंत पोचतो त्यामुळं कृपया करून कोणीही नाराज होऊ नका आणि नाराज झाल्यानंतर ना तुम्हाला माझा अर्थ समजणार नाही आपल्या ना, ना परिवाराचा अर्थ समजणार नाही माझ्या कार्याचा अर्थ समजणार नाही का काहीही कोणाला समजणार नाही उलट चिडचिड होणे इतर लोकांचं ऐकणे किंवा तुम्ही त्या गोष्टीकडं जेवढ्या आत्मीयताने प्रेमानं नाही बघितलास तर तेथील तुम्हाला त्या गोष्टीचा अभ्यास होणार नाही तर एवढं मी सांगू शकतो सर्वांना की कळकळीची परत एकदा विनंती आहे की शेतकरी वर्गातून माझी विनंती मी शेतकरी पुत्र आहे तर या काळी आईला या खिलारला या जुन्या माणसांना या जुन्या गोष्टींना या नदीला ह्या वातावरणाला कधीच विसरू नका आणि आपल्या माणसांना तर कधीच विसरू नका आपल्या माणसातून आपली सिस्टीम तयार करा धन्यवाद